राष्ट्रवादी भाजप शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपला रायगडचा गड राखला. 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी विजय मिळवला असून महाविकास आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा 82,784 मतांनी पराभव केला. सुनील तटकरे विजयी झाल्यानंतर आमदार रविशेठ पाटील, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, आमदार अनिकेत तटकरे, राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. रायगड लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडले. यामध्ये 10,09,563 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. रायगड लोकसभा संघाची मतमोजणी मंगळवारी झाली. या मतदारसंघात 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, परंतु खरी लढत सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात होती. ही लढत चुरशीची होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. सहज विजय मिळवला तोही 2019 निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. 2019 तटकरे यांनी अनंत गीते यांचा 31,438 मतांनी पराभव केला होता. यावेळी तटकरेंची आघाडी 51,346 मतांनी वाढली. अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात सकाळी 8 मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून सुनील तटकरे यांनी आघाडी घेतली. ही आघाडी पुढे सुरूच राहिली. पहिल्या फेरीत सुनील तटकरे यांना 652 मतांची आघाडी मिळाली होती. ती प्रत्येक फेरीत वाढत गेली. 5 फेरीत तटकरे यांची आघाडी 16,355 पोहोचली होती. 19 फेरीत तटकरे यांची आघाडी 45,600 मतांची झाली. येथेच तटकरे यांचा विजय निश्चित झाला. 23 फेरीत तटकरेंची आघाडी 62,732 झाली. शेवटच्या फेरीपर्यंत ही आघाडी वाढत गेली. सुनील तटकरे यांना पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने मुस्लिम मतांच्या धुकीकरणाचा प्रयत्न केला असून तोही फारसा यशस्वी झाला नाही. मुस्लिमांची मते मिळवण्यात देखील सुनील तटकरे यशस्वी झाले. दरम्यान सुनील तटकरे यांनी विजयी झाल्यानंतर प्रतिक्रिया देत म्हणाले की महायुतीमधील सर्व घटक पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली निवडणूक याला इथल्या जनतेने साथ दिली. मी रायगड रत्नागिरीमधील जनतेचा ऋणी आहे. त्यांचे ऋण मी कधीच विसरणार नसल्याचे म्हटले आहे.